नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धडा 12 वाटाड्या शिकणार आहोत। चला तर मग सगळ्यांनी मराठीची पुस्तकं काढलेली आहेत बघा। मराठीच्या पुस्तकातला धडा 12 वाटाड्या लक्ष द्या। आता या धड्याचं शीर्षक, त्याचं नाव वाटाड्या। वाटाड्या म्हणजे कोण? वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा। वाट दाखवणारा म्हणजेच रस्ता। वाट म्हणजे छोटा रस्ता, पण इथे याचा अर्थ असा होतो वाटाड्या म्हणजे मार्गदर्शक। आलं लक्षात? वाटाड्या म्हणजे मार्गदर्शक। चला तर मग आता आपण शिकूया धडा 12 वाटाड्या। बघा, मी आता सुरुवात करते। काका काका आवाज आला, कोणीतरी त्याला हलवत होतो। स्पर्श कोवळा नाजूक होता, हातांची बोटही इवलीशी। इवलीशी म्हणजे छोटी छोटी। कुणाला तरी आवाज ऐकू आला। काय आला? काका काका। कोणीतरी त्याला हलवत होत, त्याच्या हाताला धरून हलवत होत। त्याला जो स्पर्श झालेला होता, तो स्पर्श अतिशय कोवळा होता, नाजूक होता। त्या हातांची बोट सुद्धा इवली इवलीशी होती, म्हणजे छोटी छोटीशी होती। म्हणजे कोणीतरी छोट मूल त्याला हलवत होत। काका काका, त्या छोट्या मुलीने त्यांना पुन्हा हाक मारली। त्या छोट्या मुलीने त्यांना पुन्हा हाक मारली काका काका म्हणून। तसा तो पटकन तिच्या बाजूला वळला। ती म्हणाली, काय म्हणाली ती? काका, मला की नाही खूप भीती वाटते। कशाची भीती? काकांनी विचारले। मला रस्त्याची भीती वाटते, मुलगी म्हणाली। काय म्हणाली? की मला रस्त्याची भीती वाटते। रस्ता काय वाघ सिंह आहे खाऊन टाकायला? काका म्हणाले। काय म्हणाले? की अग, रस्ता काय वाघ सिंह आहे का खाऊन टाकायला? वाघ सिंह नाही हो, पण केवढी रहदारी असते रस्त्यावर। रहदारी म्हणजे काय? वाहनांची, लोकांची जी ये जा असते ना रस्त्यावर, त्याला म्हणायचं रहदारी। मोटारी, स्कूटर, मध्येच शिट्टी वाजवणारा पोलीस, कोणी कुठूनही भरकन येतं। बघा, तर मी त्या सायकलच्या चाकातच जात होते। बघा ती काय म्हणते, की अहो, रस्ता म्हणजे काय वाघसिंह नाहीये, पण या रस्त्यावर केवढी रहदारी असते। मोटारी, स्कूटर, मध्येच तो शिट्टी वाजवणारा पोलीस, कोणी कुठूनही भरकन येतं। भरकन येतं म्हणजे पटकन येतं। आणि मघा, मघा म्हणजे मघाशी, मघाशी, तर मी त्या सायकलच्या चाकातच जात होते। अरे रे रे, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? बाहेर तर जावंच लागेल ना। बघा, ते काका काय म्हणतात तिला, की अगं, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? बाहेर तर जावं लागेल की नाही? बघा, म्हणजे हे आत्ताचं संभाषण एक छोटीशी मुलगी आणि ते काका यांच्यामधलं आहे। आता बघूया आपण इथे पुढे हे काय चित्र दिलेलं आहे। दिसतं इथे चित्र काय आहे ते? ही छोटी मुलगी दिसतीये। बघा, ही छोटी मुलगी आहे, हे काका दिसतायत, ही रस्त्यावरती लोकांची लोकांचं येणं जाणं आहे। बघा, इथे ही बस आहे, नंतर लोक आपापल्या वाहनांवर बसून प्रवास करतायत, दिसतायत। याला म्हणायचं रहदारी। हो ना काका, बाहेर जाताना आई बाबा असतातच बहुतेक माझ्या बरोबर, तेव्हा मला नाही भीती वाटत रस्त्याची। बघा ती मुलगी काय म्हणते, की हो काका, रस्त्याला घाबरून कसं चालेल, बाहेर तर जावं लागणारच आहे, परंतु बाहेर जाताना माझ्यासोबत आई बाबा असतात, तेव्हा मला नाही वाटत भीती। आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती गायब। गायब होणे म्हणजे अदृश्य होणे। अगदी आयटीत चालते मी त्यांच्याबरोबर, ही छोटी मुलगी म्हणाली, की आई बाबांसोबत ज्यावेळेला मी जाते ना, त्यावेळेला भीती गायब होऊन जाते, अदृश्य होते ती, पळून जाते कुठेतरी।
आणि मी आई बाबांसोबत अगदी आयटीत चालते. बघा असं मग आता नाही वाटतं कोणी बरोबर, तुला शाळेत पोहोचवायला घरी न्यायला येत नाही का कोणी? काकांनी विचारले. काय विचारलं? की असं म्हणजे तुला आईबाबांसोबत जाताना भीती नाही वाटत, मग तुला शाळेत पोहोचवायला घरी न्यायला मग कुणी येत नाही तुझ्यासोबत? येताना बाबा सकाळी शाळेत पोहोचवतात आणि मग तसेच ऑफिसला जातात. आमचा गडी सखाराम दुपारी येतो न्यायला, मुलगी म्हणाली. मुलगी काय म्हणाली? की हो येताना माझ्यासोबत कुणी ना कुणीतरी असतं. बाबा सकाळी शाळेत पोहोचवतात आणि तसेच पुढे ऑफिसला जातात आणि आमचा जो गडी आहे, गडी म्हणजे नोकर, तो दुपारी येतो न्यायला. मग आज नाही आला तो? काका म्हणाले. नाही ना, तो सुट्टीवर आहे आज. बघा ती मुलगी काय म्हणते की नाही ना, तो सुट्टीवर आहे ना आज, म्हणून तो नाही आला. मग तू घरी कसे जाणार? काकांनी विचारले. की अगं मग तू घरी कसे जाणार आहे? मला घर माहीत आहे, सखाराम बरोबर रोज जाते ना, तेव्हा सगळा रस्ता पाहून ठेवलाय मी. तो बघा समोरच्या त्या उंच इमारतीवर मोठा टीव्ही काढलाय ना, तिथून वळायचंय. मग मोठं मैदान लागतं, तिथे एक बेकरी आहे आणि बेकरी जळून अगदी सरळ गेलं ना की मग माझं घर येतं. बघा ती काय म्हणते की मला घर माहीत आहे ना, मी सखाराम बरोबर रोज जाते, रोज येते, तेव्हा मी सगळा रस्ता बघून ठेवलेला आहे. बघा तो समोर दिसतोय का, उंच इमारतीवर मोठा टीव्ही लावलेला आहे की नाही, तिथून वळायचं आणि मग मोठं मैदान लागतं. तिथे एक बेकरी आहे, बेकरी बेकरीमध्ये काय मिळतं? बेकरीमध्ये पाव म्हणजे ब्रेड मिळतो, त्यानंतर पाव मिळतात, त्याला म्हणायचं बेकरी. आणि त्या बेकरी जवळून सरळ गेलं ना की मग येतं माझं घर. ते नीट समजावून सांगत होती. त्या धिटुकलीच्या बोलण्याची त्या काकांना गंमत वाटत होती. धिटुकली म्हणजे, धिटुकली कुणाला म्हणायचं? ती छोटीशी मुलगी, पण ती कशी होती? धीट होती, म्हणून तिला म्हटलेलं आहे धिटुकली. नाव काय बेटा तुझं? त्यांनी मध्येच विचारलं. त्यांनी त्या मुलीला मध्येच विचारलं की बेटा तुझं नाव काय? तिने सांगितलं, माझं नाव आहे मृणालिनी, पण सगळे मला मीनू म्हणतात. काका तुम्ही पण मीनूच म्हणा. ती कशी धीटपणाने सांगते की माझं नाव आहे मृणालिनी, पण मला सगळेजण मीनू म्हणतात आणि तुम्ही सुद्धा मला मीनूच म्हणा. बर, पण काय ग मीनू, आईनं तुला एकटंच यायला सांगितलंय. बघा तुम्ही सुद्धा शाळेमध्ये जाता, शाळेमध्ये जाताना शाळेतल्यांना माहीत असतं की तुम्ही व्हॅननी येता की तुम्हाला कोणी आणून सोडतं, घ्यायला येतं, असं सगळं माहिती असतं. जर कोणी अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला घ्यायला आली तर शाळेमधनं तुम्हाला बाहेर सोडत नाही. जेव्हा खात्री करून घेतात की हो हीच व्यक्ती आता तुम्हाला न्यायला आलेली आहे, त्याच वेळेला तुम्हाला शाळेतून बाहेर सोडल्या जातं. तसंच या काकांनाही जरा शंका आली. मग त्या काकांनी मीनूला विचारलं की काग मीनू, तुला आईने एकटंच यायला सांगितलंय का? नाही हो, एकटं नाही, आमच्या घराजवळ राहणारी सोनल आहे ना, तिच्या बरोबर यायला सांगितलं होतं. बघा ती कशी सांगते की नाही हो काका, आम्हाला आईने एकटं नव्हतं यायला सांगितलं, पण आमच्या घराजवळ ती सोनल आहे ना, तिच्यासोबत यायला सांगितलं होतं. मग सोनल कुठे आहे? बघा काकांनी विचारलं, मग सोनल कुठे आहे आणि तू एकटी कशी काय जातीये? ती गेली मघाशीच, भारी शिष्ट आहे ती. बघा मीनू, ती मीनल कशी सांगते, मृणालिनी कशी सांगते, बघा तिचं नाव असतं मीनू, ती मीनू कशी सांगते की ती सोनल मघाशीच गेली, भारी शिष्ट आहे. शिष्ट म्हणजे कोण? घमेंडी, ज्या मुली असतात ना, म्हणजे जे लोक असतात घमेंडी, मुली नाही घमेंडी, जे असतात ना त्यांना म्हणजे शिष्ट. ती मला चल म्हणत होती, पण मलाच राग आला, किती टिंगल केली तिनं माझी. बघा ती काय सांगते की मला तिचा राग आला, ती मला म्हणाली होती चल, पण मला तिचा राग आला. कारण का बरं? कारण तिने माझी टिंगल केली. टिंगल म्हणजे काय? चेष्टा, मस्करी. मी म्हटलं मला नाही यायचं तुझ्या बरोबर, तू जा, मला माहीत आहे माझं घर,
बघा ही काय सांगते की तिने माझी टिंगल केल्यामुळे मला तिचा खूप राग आला आणि मग मी म्हटलं मला नाही यायचंय तुझ्याबरोबर, तुझा मला माहिती आहे माझं माझं घर. मग काय म्हणाली ती, काकांनी विचारलं. काकांनी तिला काय विचारलं की अगं मग काय म्हणाली ती, ती म्हणाली जा रस्त्यात घाबरशील मग येईल तुझी आई मला विचारायला. बघा ती मीनू कशी म्हणते की मीनूने कसं सांगितलंय बघा काकांना की ती सोनल मला म्हणाली की जा रस्त्यात घाबरशील आणि मग तुझ्या येईल मला विचारायला. पण तुला तर रस्त्याची भीती वाटते ना, काका विचारतात की अगो मग तुला तर रस्त्याची भीती वाटते ना. अहो फक्त रस्ता ओलांडताना जीव घाबरतो, वाटतं सगळ्या गाड्या आपल्याच अंगावर येत आहेत. मग ती काय सांगते की अहो मला रस्त्यांची भीती नाही वाटत तर मला रस्ता ओलांडताना फक्त भीती वाटते, असं वाटतं की सगळ्या गाड्या आता आपल्याच अंगावर येत आहेत. हे उत्तर ऐकून काका हसले. मग ती काय म्हणते, काका तुम्ही मदत कराल, बोट धराल माझं फक्त पलीकडे जाण्यापुरतं, मग जाईन मी माझी, मला माहीत आहे पुढचा रस्ता. ती काय सांगते बघा की काका तुम्ही मला मदत कराल का, माझं बोट धराल का, माझं बोट फक्त पलीकडे जाण्यापुरतं आहे, मग मी माझी जाईन आणि मला पुढचा रस्ता माहिती आहे. मीनू उत्साहाने बोलत होती, तिच्या आवाजात अर्जव होते. अर्जव म्हणजे काय, अर्जव म्हणजे विनंती. ती मीनू अगदी विनंती करत होती त्या काकांना की काका तुम्ही मला मदत कराल का, माझं बोट धराल का. आता मात्र काकांची छाती धडधडू लागली होती. छाती धडधडणे म्हणजे खूप घाबरणे, त्याला म्हणायचं छाती धडधडणे. बघा आता इथे पुढे काय चित्र दिलंय पहा. इथे पहा बरं, इथे हे सगळे हा रस्ता आहे, इथे हे लाईट आहेत, दिसत आहेत लाईट, हे इथे वाहनं थांबलेली आहेत आणि इथे रस्ता ओलांडतायत, हे लोक सगळे रस्ता ओलांडतायत. हे इथे काय बघा बरं, हां पाहू आता आपण पुढे काय दिलेलं आहे ते. चला ना काका प्लीज, मीनू म्हणाली. मीनू काय म्हणाली, काका प्लीज चला ना. मीनूच्या आवाजातल्या अर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले. काय सांगावे या भोळ्या लहानग्या जीवाला हे त्यांना समजेना. बघा त्या काकांना गलबलून आलं की छोटीशी मुलगी आपल्याला किती अर्जव करते, किती विनंती करते, ती गोड आवाजामध्ये ती आपल्याला म्हणतीये. पण आता या छोट्याशा मुलीला, या भोळ्या लहानग्या जीवाला काय सांगावं हे काही त्यांना समजत नव्हतं. पण असा विचार करेपर्यंत या मीनूने काकांचा हात पकडला होता आणि ती त्यांना चलायचा आग्रह करत होती. आग्रह करणे म्हणजे हट्ट धरणे. तिच्या स्पर्शातला भोळा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता. बघा तिचा स्पर्श इतका विश्वासाचा होता की ती काकांना म्हणत होती की काका चला ना. हे बघ रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही, आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं, काका म्हणाले. ह्या मुलांनो तुम्हाला झेब्रा क्रॉसिंग माहिती का, झेब्रा क्रॉसिंग म्हणजे बघा इथे चित्रामध्ये दाखवलेले हे जे आहेत की नाही, हे पांढरे परत काळे परत पांढरे हे परत काळे परत पांढरे हे असे पट्टे रस्त्यावर असे आखलेले असतात. झेब्रा क्रॉसिंग कशासाठी असतं, जे लोक पायी जात असतात, पायी जात असताना जेव्हा त्यांना रस्ता क्रॉस करायचा असतो, रस्ता ओलांडायचा असतो, त्यावेळेला वाहनं थांबली की हे पादचारी जे लोक असतात, पायी चालणारे जे लोक असतात, ते लोक त्या रस्त्यावरून जात असतात. म्हणजे हे झेब्रा क्रॉसिंग कुणासाठी दिलेलं असतं, झेब्रा क्रॉसिंग पायी चालणाऱ्या लोकांना रस्ता ओलांडता यावा म्हणून दिलेलं असतं. आणि हा रस्ता ते लोक केव्हा ओलांडतात, जेव्हा दोन्ही बाजूंची वाहनं थांबलेली असतात त्यावेळेला. म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना, मीनू म्हणतेय बघा झेब्रा क्रॉसिंग म्हणजे ते रस्त्यावरचे पांढरे पट्टे ना. हो तेच, दाखव बरं कुठे आहेत. डोळ्यांवरचा काळा चष्मा ठीक करत काका म्हणाले की दाखव बरं मग ते रस्त्यावरचे पांढरे पट्टे कुठे आहेत. हे बघा इकडे आहेत,
मिनूने ओढतच काकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ आणले. मिनूने काकांना ओढतच झेब्रा क्रॉसिंग जवळ आणले आणि ती म्हणाली की बघा काका, हे बघा, इथे आहे ते. शाबास, आता पलीकडे जाताना आणखी एक काळजी घ्यायची, काका सांगत होते. दोन्ही बाजूंनी येणारी वाहनं नीट पाहायची. मग आता काका तिला रस्ता क्रॉस करताना समजावून सांगत होते की पलीकडे जाताना मात्र एक काळजी घ्यायची. कोणती काळजी घ्यायची? की दोन्ही बाजूंनी येणारी वाहनं नीट बघायची. आधी उजवी बाजू पाहायची, मोटार स्कूटर येत नसेल तर पुढे जायचं. मग अर्ध्या रस्त्यातून दुसऱ्या बाजूने येणारी वाहनं बघायची. त्यांच्याकडे नीट लक्ष देत आपलं पाऊल उचलायचं. समजलं? मग काका तिला काय सांगतात की रस्ता क्रॉस करताना नेहमी दोन्ही बाजूंनी येणारी वाहनं बघायची असतात. आधी उजवी बाजू बघायची, जर वाहनं येत नसतील तरच पुढे जायचं. आणि मग अर्ध्या रस्त्यातून पलीकडच्या बाजूने म्हणजे डावीकडून येणारी वाहनं बघायची, त्यांच्याकडे नीट लक्ष द्यायचं. जर ती वाहनं येत नसतील तरच आपण रस्ता ओलांडायचा, नाही तर नाही. हो, म्हणून मिनूने खुशीत मान डोलावली. मिनू म्हणाली, हो काका, आणखी एक करायचं. परत काकांनी सांगितलं तिला, आणखी एक करायचं. काय बरं? तिने विचारले. काय? रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही. रस्ता ओलांडताना रस्त्यावरून कधीही धावत सुटायचं नाही. समजलं मला. चला ना आता. बघा, ती म्हणते, हो आता मला समजलंय. पण काका, चला ना. एकदम नाही. आधी नीट बघ उजव्या हाताला आणि मला सांग एखादी गाडी येते का ते. बघा ती काय सांगते, की काका तिला सांगतात की नाही, असं एकदम जायचं नाही, तर आधी नीट बघ उजव्या हाताला आणि मला सांग एखादी गाडी येत आहे का ते. उजव्या हाताला ना, त्या पहा, दोन कार येत आहेत आणि स्कूटर तर भरधावच आहे. बघा ती काय सांगते, उजव्या हाताला ना, बघा तिथून दोन कार येत आहेत आणि स्कूटर तर भरधावच आहे. मग थांब, आता गेल्या ना त्या. बघा, काका काय विचारतात की अगं थांब मग, आणि आता आता गेल्या का? हो, आता कोणी नाही इकडे. एक गाडी येते आहे पण ती खूप दूर आहे. ती सांगते की आता इकडे कुणीही नाही, एक गाडी येत आहे पण ती खूप दूर आहे. वा, मग चल तर. दोघांनीही अर्धा रस्ता पार केला. मग काकांनी परत तिला असेच प्रश्न विचारले आणि रस्ता मोकळा सापडताच दोघेही पलीकडे आली. बघा, काका तिच्याशी बोलत होते, काका तिला समजावून सांगत होते आणि रस्ता ज्या ज्या वेळेला त्यांना मोकळा दिसत होता त्या त्या वेळेला ते रस्ता ओलांडत होते. असं करून करून दोघेही रस्त्याच्या पलीकडे गेले. पलीकडे येताच मिनूने जोरात टाळ्या वाजवल्या. ती फार खुशीत होती. बघा, कारण तिला आता तिची भीती कमी झालेली होती, तिने रस्ता ओलांडलेला होता. वा, तुम्ही किती चांगले आहात काका, किती छान शिकवलं तुम्ही मला. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार. काका, आता मी जाऊ घरी. बघा, तिने रस्ता ओलांडला होता, तिला खूप आनंद झाला आणि ती काय म्हणाली काकांना, की काका तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही मला किती छान शिकवले आणि आता रस्ता क्रॉस करताना मला अजिबात भीती वाटणार नाही. काका, मी आता जाऊ का घरी. बघा, तिला शिकायलाही मिळालं होतं की रस्ता कसा क्रॉस करायचा ते. जा बेटा, पण नीट जाशील ना. काका तिला म्हणतात की बेटा जा तू, पण तू नीट जाशील ना. हो, अगदी नीट जाईन. तो बघा, टीव्ही काढलाय ना, तिकडे माझं घर आहे, दिसलं ना? मिनू विचारत होती. काकांनी मान उंचावली. ती काय म्हणते बघा, की हो काका, मी अगदी नीट जाईन. बघा, तो बघा, तो टीव्ही काढलाय ना, तिकडे माझं घर आहे, दिसलं ना तुम्हाला? आणि काकांनी मान उंचवली. तिकडे नाही हो, इकडे या बाजूला. हाताला धरून काकांना तिरपे वळवत मिनू म्हणाले, तिरपे म्हणजे वाकडे वळवत. ती
काका कुठेतरी दुसरीकडे बघत होते. मग ती काय म्हणाली, अहो काका तिकडे नाही, इकडे इकडे या बाजूला आता दिसला ना. हो, म्हणून काकांनी खुशीने मान डोलवली. काका म्हणाले, हो हो आता मला दिसले, आता मी जाते. हा जा बेटा, नीट सांभाळून जा. काकांनी तिला सांगितलं की आता तू नीट सांभाळून जा. वा, नीट जायला तर तुम्हीच शिकवलं मला काका, मी सांगते आईला. अच्छा ठीक आहे. बघा काका जेव्हा तिला म्हणतात ना की नीट सांभाळून जा, तेव्हा तीच काकांना म्हणते की काका तुम्हीच तर मला शिकवलंय की नीट जायला, आणि मी आता मी आईलाही सांगणार आहे. बाय मिनू, काकांनी हात उंचावून हलवला. कितीतरी वेळ ते हात हलवतच होते. बघा ते काकांनी मिनूला बाय केलं आणि कितीतरी वेळ ते हात हलवतच होते. कोणाचा तरी धक्का लागला. काका भानावर आले, डोळ्यांवरचा काळा चष्मा काढला आणि खिशातल्या रुमालाने एकदा त्यांनी आपले डोळे टिपले. डोळे टिपले म्हणजे डोळ्यातले अश्रू पुसले. कुणाचा तरी धक्का लागला म्हणून काका भानावर आले आणि त्यांनी डोळ्यांवरचा काळा चष्मा काढला. खिशातल्या रुमालाने त्यांनी स्वतःच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसले. मग समोरून येणाऱ्या माणसाची चाहूल लागली. ते अर्जवाने म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोहोचवता का? बघा म्हणजे काका कसे होते, तर काकांना डोळ्यांनी दिसत नव्हतं. काकांना डोळ्यांनी दिसत नसतानाही काकांनी मिनूला तिच्याच मदतीने रस्ता ओलांडायला शिकवले होते. पण मिनूला हे समजले होते का की काकांना दिसत नाही म्हणून? अजिबात नाही. पण काकांनी तिला तिच्याच मदतीने रस्ता ओलांडायला शिकवले होते. काकांनी कुणाला तरी ते म्हणाले की मला दिसत नाहीये, मला पलीकडे पोहोचवता का? समोरच्या माणसाने त्यांचा हात पकडला आणि त्यांच्या मागोमाग काका निमूटपणे चालायला लागले. समोरच्या माणसाने त्यांचा हात पकडला आणि काका त्याच्या मागोमाग चालायला लागले. बघा किती छान हा धडा आहे. एका व्यक्तीने त्यांना डोळ्यांनी दिसत नसतानाही त्यांनी मिनूला रस्ता ओलांडायला शिकवले होते. हे आपल्याला कधी समजलंय? हे अगदी धड्याच्या शेवटी समजलेलं आहे. आणि या धड्याच्या लेखिका आहेत शैलजा काळे. बघा अतिशय सुंदर असा धडा आहे. त्या मिनूने आपल्या अगदी लाघवी बोलण्याने तिने काकांनाच रस्ता क्रॉस करायला भाग पाडले, परंतु काकांनी तिलाच तिच्या मदतीने रस्ता क्रॉस करायला शिकवले. बघा आता इथे शब्दार्थ दिलेले आहेत. मी तुम्हाला धडा शिकवताना वेळोवेळी काही जे शब्द अवघड वाटतात त्याचे अर्थ मी सांगितले आणि अगदी इथे एक दोनच वाक्प्रचार आहेत इथे शब्दार्थामध्ये लिहून दिलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. इथे स्वाध्यायात काय दिलेलं आहे बघा. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. तुम्ही धडा नीट वाचायचा आहे. नीट वाचल्यानंतरच तुम्हाला या धड्याखालचे प्रश्नांची उत्तरे लिहिता येणार आहेत. प्रश्न दुसरा, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. आता योग्य शब्दच लिहायचा आहे, त्याच्या सारखा समानार्थी दुसरा शब्द लिहायचा नाही. जर दुसरा तुम्ही शब्द लिहिला तर तुमचं उत्तर चुकणार. प्रश्न तिसरा, कोण कोणाला म्हणाले. कोण कोणाला म्हणाले ते लिहायचे. प्रश्न चौथा, पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात ते लिहा. प्लीज, प्लीज म्हणजे कृपया. क्रॉस म्हणजे क्रॉस करणे म्हणजे ओलांडणे. टीव्ही म्हणजे काय. टीव्हीला म्हणतात दूरचित्रवाणी. प्रश्न पाचवा, स्वतःला दिसत नसूनही काकांनी मिनूला रस्ता ओलांडायला कशी मदत केली ते 5 ते 6 वाक्यात लिहा. बघा हे तुम्ही लिहायचंय. प्रश्न सहावा, खालील प्रश्नांची उत्तरे सांगा.
काकांनी मीनूला मदत केली, तुम्ही कोणाकोणाला मदत केली, कशी मदत केली, लिहून काढा बरं। अंध व्यक्ती मुले मुली स्वतःची कामे स्वतः करतात, म्हणजे ते स्वावलंबी असतात। तसे तुम्ही स्वावलंबी आहात का? जर तुम्ही स्वावलंबी असाल तर तुम्ही कोणकोणती कामे करता? जर तुम्ही स्वावलंबी नाही तर स्वावलंबी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल तेही तुम्ही लिहायचं आहे। आता इथे बघा, खूप मजेशीर प्रश्न आहे, प्रश्न सातवा। तुम्ही कधी भीतीदायक सिनेमा पाहिला आहे का? चौथीतल्या जिग्नेशने असा एक सिनेमा पाहिला, तो सिनेमा पाहताना त्याला काय वाटले ते त्याने लिहिले आहे। कंसातील योग्य शब्द वापरून त्यांचे लेखन पूर्ण करा। बघा काय आहे इथे, कंसात शब्द काय, कानाचा, त्यानंतर घसा, श्वास, डोळे, कांठळ्या, छाती, जीव आणि पाव। पाहू आपण, सिनेमाच्या सुरुवातीला अगदी शांत रस्त्यावर एक मुलगा चाललेला होता। सगळं इतकं शांत होतं की आपल्या श्वास घेण्याचाही आवाज यावा, आणि एकदम एक कांठळ्या बसवणारी किंकाळी ऐकू आली। कानाचा पडदा फाटतो की काय असं वाटलं। सिनेमात एक भली मोठी घार उडत आली आणि त्या छोट्या मुलाच्या अगदी जवळून गेली। माझी छाती जोरात धडधडू लागली। आई बाबांच्या मध्ये बसून मी सिनेमा पाहत होतो, पण तरीही घसा कोरडा पडला। मध्यंतरा आधीचे गुहेतल्या पाठलागाचे दृश्य पाहून तर पाय लटा लटा कापू लागले। बरोबर, तो पाव शब्द नाही, पाय। भीतीने डोळे पांढरे पडू लागले, पण सिनेमा पाहायचाच होता। हे सगळं पडद्यावर चाललंय, काल्पनिक आहे हे माहिती, हे सगळं काल्पनिक आहे हे माहिती होतं। तरीही मध्यंतर होईपर्यंत मी जीव मुठीत घेऊन बसलो होतो। बघा आता प्रश्न आठवा काय विचारलाय। खालील प्रसंग तुमच्यावर कधी आले होते का? त्यावेळी तुम्हाला काय वाटले, तुम्ही काय केले? कोणते प्रसंग? की रस्त्यावरून चालताना एखादे वाहन पाठीमागून भरकन आले आणि जवळून गेले। रस्ता ओलांडताना एखाद्या अनोळखी माणसाने तुमचा हात पकडला, तुम्हाला त्याच्याबरोबर चालायला सांगितले, तर तुम्ही काय करणार? तुम्हाला त्यावेळेला काय वाटलं असेल, काय करावं असं वाटलं असेल, हे पण तुम्ही लिहायचं आहे। आलंय लक्षात? मुलांनो, आज आपण मराठीतला धडा 12 वाटाड्या शिकलो आहोत। वाटाड्या म्हणजे मार्गदर्शक। या धड्यामधले काका, हे जे काका होते मीनूचे काका, त्यांना डोळ्यांनी दिसत नसतानाही त्यांनी मीनूला अतिशय चांगल्या पद्धतीने रस्ता कसा ओलांडतात याचे मार्गदर्शन केलेले आहे। ह्याचं सुंदर चित्रण, सुंदर वर्णन या धड्यामध्ये केलेलं आहे। हा धडा एकदा, दोनदा, तीनदा वाचा आणि त्याखाली दिलेल्या स्वाध्यायातील प्रश्न सोडवा, प्रश्नांची उत्तरे लिहा। आणि त्यामध्ये असंही दिलेलं आहे की तुम्ही कधी कोणाला मदत केलेली आहे का, ते सुद्धा तुम्ही इथे लिहायचं आहे। आलंय लक्षात? अभ्यास अगदी छान करायचा आहे। ओके, बाय बाय।